वेलकम बैक फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। मग सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वी ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सो मी आज आलेली आहे ठाकूरलीला इथे अथर्व कला केंद्र, जिथे आपल्याला छानपैकी सुंदर अशा गणपती बाप्पाच्या शाडू मातीच्या आणि इको फ्रेंडली अशा गणेश मूर्ती मिळतात। सो फ्रेंड्स, तुम्ही माझ्या इथे पाठीमागे पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पाच्या गणेश मूर्ती आपल्या विराजमान झालेल्या आहेत। नुकतंच आपल्या आता बाप्पाचं साधारणपणे 19 सप्टेंबरला आता आगमन होणार आहे, तर त्यानिमित्ताने मी हा ब्लॉग पूर्णपैकी शूट करायला आलेली आहे। जर तुम्ही अजूनही गणपती बाप्पाची मूर्ती बुकिंग वगैरे केली नसेल तर तुमच्यासाठी हे खूप असं सुंदर असं ऑप्शन आहे। डिस्प्लेमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे अथर्व कला केंद्राचा कॉन्टॅक्ट नंबर, डिटेल, ॲड्रेस सगळा देतच आहे। पण आपण पुन्हा एकदा बघूया की गणपती बाप्पाच्या इकडे किती सुंदर सुंदर अशा मूर्ती इथे तुम्हाला पाहताय। तर पाठीमागे तुम्ही पाहताय हे पूर्णपणे जे सेक्शन आहे ते आहे इको फ्रेंडली आणि शाडू मातीच्या असलेल्या मूर्तीचं। आपण आता मस्तपैकी आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। ताई, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे यशस्वी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये। सो गणपती बाप्पाला आता छानपैकी सजवलं जात आहे, नटवलं जात आहे, आता तुम्ही हे डायमंड वर्क करताय। तर ताई, मला तुम्ही तुमचं नाव सांगू शकाल आणि अथर्व कला केंद्र याची आता सुरुवात कुठून झाली? मी सांगणार आहे, 7-8 वर्ष झाली मी आता हे काम करते इकडे। ओके, तर आपल्याकडे आता कुठल्या कुठल्या प्रकारच्या ताई मूर्ती आहेत? ओके, आणि ताई साधारणपणे किती फुटाच्या या गणपती बाप्पाच्या आपल्या मूर्ती असतात? आपल्याकडे आहे 1.5-2 फुटापर्यंत। ओके, आणि या केंद्राची आपल्या अथर्व कला केंद्राची सुरुवात आपली कधीपासून झाली, म्हणजे कुठलं वर? 7-8 वर्षापासून। जर आता दादा कोणी गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी जर इन्क्वायरी वगैरे करायला आलं तर काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगू शकशील का? 9820-88-7216। ओके, आणि मला मूर्तीची प्राईस, म्हणजे आपल्या छोट्या छोट्या मूर्तीची प्राईस आणि काय आहे ती? साधारण आपल्यापासून 9 इंचापासून स्टार्टिंग आहे। ओके, त्याची प्राईस आहे 1000 रुपयापासून आमची स्टार्टिंग आहे। राईट, आणि 1.5 फुटापर्यंत आमच्याकडे शाडू मातीच्या मूर्ती आहेत। मूर्ती आहेत, ओके। आणि दादा, तुला अजून एक विचारायचं होतं, हे इथलं टायमिंग काय आहे? सकाळी 10 ते रात्री 10। आणि आपल्याकडे मी आता ॲक्च्युली इथे पाहते विराजमान झालेल्या गणपतीच्या मूर्तीवर सुंदर सुंदर असे मकर पण आहेत। सो आपल्याकडे आता असे काही मकर वगैरे सुद्धा मिळतात? ओके, आपल्याकडे अजून बघायला अजून भेटणार तुम्हाला। अच्छा फ्रेंड्स, युजली म्हणतो की आपल्याला सगळ्यांना सध्या इको फ्रेंडली गणेशोत्सव असा साजरा करायचा आहे, पण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तुम्हाला इको फ्रेंडली मकर सुद्धा हवे असतात। सो तुम्ही इथे पाहताय अथर्व कला केंद्रामध्ये हे जे आहेत ना मकर, ते बांबू आणि भुसा यापासून बनवलेले आहेत। अतिशय इको फ्रेंडली असं आहे इथलं साहित्य। आणि त्याचप्रमाणे हे तुम्ही साधारणपणे मकर 2 ते 3 वर्षासाठी इझिली यूज करू शकता। खूप सुंदर सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती मला इथे दिसत आहेत विराजमान झालेल्या। मला सांगा, आपल्याकडे साधारणपणे किती मूर्त्या आत्ता सध्या आहेत अवेलेबल? 350 मूर्त्या आहेत। ओके, आणि दादा आपल्या इथून कुठे कुठे पर्यंत? लंडनला। अरे वा वा, म्हणजे इथून तुम्ही इंटरनॅशनल डिलिव्हरी सुद्धा इथून मूर्तींची वगैरे करता? वा वा, संस्था असते ना जी, त्यांना खरंच गरज आहे, त्यांना मी स्वस्तात मूर्ती देते त्यांच्या भावाप्रमाणे।
कमी कमाईची अपेक्षा करेन. ओके चालेल, थँक्यू दादा. दादा नमस्कार, स्वागत आहे तुझ्या चॅनलमध्ये आपल्या. सो दादा तुझं नाव काय? माझं नाव तुषार काळे. ओके, आणि दादा आता तू इथे अथर्व कला केंद्राबद्दल तुला कुठून कळलं? मी इथे अथर्व कला केंद्रामध्ये गेल्या 10 ते 12 वर्षापासून मूर्ती घेतो माझ्या वडिलांपासून. ओके, आणि न समजा इथे म्हणजे सिलेक्टिव्ह मूर्त्या तुम्हाला म्हणजे एवढ्या आकर्षक मूर्ती आहेत की तुम्ही 2 ते 3 मूर्त्या बघूनच तुम्ही ते सिलेक्ट करा. हो, आणि पाहता क्षणी प्रेमात पडतील अशा मूर्त्या आहेत आणि अगदी स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरती आहे, अगदी आहे. आणि दादा आता तू कुठली मूर्ती आपल्या बाप्पाची म्हणजे सिलेक्ट केलेली आहेस? आमच्या घरी 2 ते 3 फुटाच्या मूर्ती असायच्या, पण आता बाबा गेल्यानंतर मी आता लहान मूर्ती म्हणजे मी स्वतःहून ते कंटिन्यू ठेवण्यासाठी स्वतःहून गणपती करतो. बरोबर, ही मूर्ती सिलेक्ट केली. वा, सो फ्रेंड्स तुम्ही पाहताय दादाने किती सुंदर अशी मूर्ती मस्तपैकी केलेली आहे. सो येस दादा, थँक्यू सो मच. आणि गणपती बाप्पा मोरिया, छानपैकी असा विराजमान तुझ्या घरी होत आहेत बाप्पा. थँक्यू. सर्व कला केंद्राच्या या वर्कशॉपमध्ये आलं की तुम्ही ॲक्च्युली मध्ये फ्रेंड्स मोहून जाल का? इथे बाप्पाच्या सुंदर सुंदर अशा आकर्षक शाडू मातीच्या तुम्हाला इथे सुंदर अशा मूर्ती इथे पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मूर्तीचं सौंदर्य तुम्ही पाहता इतकं वेगळं आहे, प्रत्येक मूर्ती ही वेगळी आहे. सो असं इतकं बाप्पाचं रूप पण इतकं खुलून दिसतंय. आता काही काही मूर्तींवरती डायमंड वर्कसुद्धा केलेलं नाही आहे, तर तुम्हाला तुमच्या मूर्तीवरती जर अशा प्रकारचं डायमंड वर्क करून घ्यायचं असेल तर ॲक्च्युली इथे ताई बसतात, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्थानिका ताई, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. छान छान अशा मूर्तीवरती काही काही डायमंड वर्क केलेलं आहे, ते पण तुम्ही आता पाहून घ्या. अथर्व कला केंद्राला पोचायचं असं, ही जी तुम्ही गल्ली पाहताय ती आहे आपला ठाकुर्ली स्टेशन रोडवरचं, म्हणजे हा जो रस्ता आहे तो अगदी हार्डली ठाकुर्ली स्टेशनपासनं हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला हे असं अथर्व कला केंद्र इथे दिसतंय. हे वर्कशॉप अतिशय सुंदर असं आहे. अगदी बरोबर, त्यामुळे इको फ्रेंडली मस्ट आपण चालेल. थँक्यू. सो अशा बाप्पाचे छान छान इको फ्रेंडली गणेश मूर्ती तुम्हाला जर घ्यायचं असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट नंबर अथर्व कला केंद्राचा मी दिलेलाच आहे. आणि फ्रेंड्स तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला तर नक्कीच माझं चॅनल यशस्वी ब्लॉगरला सबस्क्राईब करा. चॅनलचे लिंक तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण नक्कीच पोहोचवा. तुम्ही तुमचे आई बाबा, पर्यावरण आणि ॲनिमल्सची खूप काळजी घ्या, त्यांच्यावर खूप प्रेम करा. आणि गणपती बाप्पा मोरया.